वन खात्याकडे जी ग्रीन जाळी असते ती जाळी या ठिकाणी त्यांना मारण्यासाठी कमी पडलेली आहे. एका बाजूला जी अंडी सुरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी हिरवीगार जी जाळी आहे ती जाळी त्या ठिकाणी मारून सुरक्षा दिलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने एक 4-5-6 जी कासवांची अंडी सुरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची जाळी नाही. Big Typhoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. सध्या आम्ही मुरजी पंचायत क्षेत्रातील तेमवाडा या समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी मागच्या 1997 सालापासून सागरी कासव येऊन या ठिकाणी अंडी घालत असल्याने सरकारने कायदेशीररित्या 2000 साली ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर हे विराजमान झाले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत या कासव टर्टल मोहिमेसाठी 500 चौरस मीटर जागा या ठिकाणी आरक्षित केलेली आहे आणि ही कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जात असल्यामुळे आज या तेमवाडा अर्थात मुरजी किनारी भागाचं नाव आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या नकाशावर झळकत असताना चित्र आपल्याला दिसून येते. त्यामुळे अनेक जे देश विदेशातील पर्यटक आहेत किंवा अभ्यास करण्यासाठी सागरी कासव कशी येतात ती कुठं किती अंडी घालतात आणि त्यांचा अभ्यास किंवा संशोधन करण्यासाठी काही पर्यटक या ठिकाणी हे जे हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र आहे त्या ठिकाणी भेटी देतात आणि तिथून माहिती मिळवतात. आज या ठिकाणी एका बाजूने आपला पर्यटन व्यवसाय सुरू झालेला आहे. या ठिकाणी सरकारने पर्यटन खात्याने सॅग व्यावसायिकांनीही परवाने दिलेले आहेत. त्यामुळे सॅग व्यावसायिक स्थानिक पंचायत आणि नागरिक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही मोहीम आजपर्यंत यशस्वी झालेली आहे. आज या ठिकाणी मागच्या 2 दिवसापूर्वी एकाच वेळी 3 कासव आलेले आहे. आजपर्यंत म्हणजे या 1 महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी 19 कासवांनी अंडी घातलेली आहे आणि जवळजवळ 1,800 अंडी या ठिकाणी सुरक्षित ठेवलेली आहे. वन खात्याअंतर्गत ही मोहीम राबवली जाते. परंतु आज या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं लागेल की वन खात्याकडे जी ग्रीन जाळी असते ती जाळी या ठिकाणी त्यांना मारण्यासाठी कमी पडलेली आहे. एका बाजूला जी अंडी सुरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी हिरवीगार जी जाळी आहे ती जाळी त्या ठिकाणी मारून सुरक्षा दिलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने एक 4-5-6 जी कासवांची अंडी सुरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची जाळी नाही. पर्यटन हंगामात जे मोठ्या प्रमाणात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते कासव या ठिकाणी येतात परंतु त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी वन खाते घेत असते. परंतु या ठिकाणी साधी जाळी देण्यास वन खात्याने कुठंतरी कमतरता दाखवल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते. 19 कासवांनी या ठिकाणी अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम वन खात्याचे कर्मचारी कामगार 24 तास पहारा ठेवत आहे. ही एक जमेची बाजू असली तरी वन खात्याने जी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा कुठं उपलब्ध होत आहे. या ठिकाणी साधी जी ग्रीन जाळी असते ती जाळीच या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे उघड्यावर अशी काही कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. माननीय वनमंत्री विश्वजीत राणे यांनी तातडीने याची दखल घेऊन त्वरित या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या सोयी सुविधा पुरवण्याची गरज आहे. एका बाजूने पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर ध्वनी प्रदूषण होत असते आणि ध्वनी प्रदूषण झाल्यानंतर कासव टर्टल मोहिमेवर परिणाम होत असल्याचं काहींचा दावा आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊनही कासवावर कसल्याच प्रकारचा परिणाम झालेला नाही. या 1 महिन्यामध्ये तब्बल 19 सागरी कासवाने येऊन 1,800 अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. एका अंड्यामधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू असते. 52 दिवसानंतर या अंड्यामधून नैसर्गिकरित्या पिल्ले बाहेर येतात आणि मग पाण्यामध्ये सोडण्याचा जो प्रयत्न असतो तो वन खाते एखाद्या मान्यवरांना आणून कार्यक्रम करत असते.
परंतु CRZ विभागाचं उल्लंघन आजपर्यंत या ठिकाणी वन खात्याने केलेलं नाही, त्यामुळे हंगामी स्वरूपाची या ठिकाणी अभ्यास केंद्राची झोपडी उभारली आहे. आज अनेक ठिकाणी CRZ विभागाचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात इमारती बांधकामं उभारली जातात, परंतु सरकार कायदा पाळत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी त्वरित या सागरी कासबासाठी एखादी जो अभ्यास केंद्र आहे ते अभ्यास केंद्र केवळ झोपडी झापळं वापरून न करता एखादं जर फरमाईक किंवा एखादे पत्रे वापरून जर त्याचा वापर केला तर जास्त सोयीस्कर होऊ शकते. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावेत आणि तातडीने या ठिकाणी जी ग्रीन जाळी आवश्यक आहे ती जाळी उपलब्ध करून द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.